तर एकीकडे शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हानं असताना दुसरीकडे शेतकरी संपाचा मशाल पेटवणाऱ्या पुणे तांब्यामधून आता एका नवीन क्रांतीची सुरुवात झालेली आहे. सरकारला काहीही द्यायचं नाही आणि सरकारकडनं काही घ्यायचं नाही. हायब्रिड वाण आणि रासायनिक खतांचा वापर न करता गावरान वाणाची पेरणी करायची, उत्पादन कमी करून उत्पन्न वाढवायचे, अशा प्रकारची भूमिका घेऊन राज्यातील शेतकऱ्यांची जनजागृती केली जाणार आहे. बलिप्रतिपदा या बळीराजाच्या सणाला म्हणजेच 20 ऑक्टोबरला पुणे तांब्यात शेतकरी जनजागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हायब्रिड वाण आणि रासायनिक खतांचा वापर न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येणार असून गावरान वाण लावून आपला हमीभाव आपणच ठरवावा अशा प्रकारची नवी भूमिका मांडण्यात घेऊन एक नवे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. आम्ही शेतकरी दादा, आम्ही शेतकरी ठरवतो आहे की आपण सरकारला काही देणे नाही आणि सरकारकडून काही घेणे नाही. इथून पुढं आम्ही आमचा हमीभाव आम्हीच ठरवणार, कारण की हमीभाव मागून मागून आणि आंदोलनं करून आता आपण थकलेलो आहोत. आता इथून पुढं हमीभाव आम्हीच घेणार. आम्ही आमचं उत्पादन जे आहेत तर ते हे घटवणार आहोत. तर ते कसं घटवणार आहोत? तर गावरान वाणाच्या आधारे आता आपण उत्पादन घटून आपण आपलं उत्पन्न वाढवणार आहोत. त्याच्यामुळे इथून पुढं सरकारकडे आम्ही भाव मागणार नाही, तर आम्ही स्वतः आमच्या शेतीमालाला भाव घेऊ. सरकारचं आपण काही घेणार नाही आणि सरकारला एक इंच सुद्धा जमिनी इथून पुढं सरकार देणार नाही. आणि जी पुढची काही दिशा आहेत तर ती आपली 20 तारखेचा आपला मेळावा आहे आणि 20 तारखेच्या मेळाव्यामध्ये पुणतांब्यातून किसान क्रांती म्हणून आपण हा मेळावा सुरू करतोय. हे अवेअरनेस कॅम्पेनिंग आहे, हे जनजागृती मोहीम आहे आणि तालुका तालुकावार राज्यामध्ये आपण जाऊन हे फिरवणार आहोत. त्याच्यानंतर देशातही फिरवणार आहोत आणि निश्चितपणे आता हरित क्रांती नव्हे तर किसान क्रांतीच होणार आहे.